आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांना उत्तरमधून उमेदवारी मिळावी यासाठी आजमाजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात घेण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी शारंगधर देशमुख यांना उत्तरमधूनच उमेदवारी मिळावी तसंच देशमुख यांच्यासारखा नेता उत्तरमध्ये असावा असा आगाजही उपस्थितांनी केला। आणि खरोखरच या 20 वर्षाच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये शारंग देशमुख साहेबांनी जर काही मिळवलं असेल कारण या ठिकाणी बसलेली मंडळी कुणी देशमुख साहेबांना साहेबांचं बालपण बघितले, कुणी कॉलेज जीवन बघितले, कुणी राजकीय जीवन बघितले, कुणी त्याचं सुख बघितले, कुणी त्याचं दुःख बघितले, आणि सर्व मंडळी ज्यांची एकमेकाची ओळख नाही, आपण एकमेकाला बघा, तुमच्या ओळखीचे तर कोण नाही, आणि कुठल्याही प्रकारची ओळख नसताना आपण सर्वजण एका माणसासाठी या ठिकाणी आलो आहे, तर ह्यावरून कळते की शारंग देशमुखांनी या कोल्हापूर शहरामध्ये काय मिळवले आणि आपल्याला अभिमान आहे की आपण शारंग देशमुखांच्या बरोबर आहे। आम्ही राजकीय क्षेत्रात 10 वर्षापासून आम्ही देशमुख साहेबांबरोबर आहे आणि सर्वांना समाविष्ट सर्व मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांना एकत्र घेऊन काम केलंय त्यांनी आणि आमच्या सर्वांचा या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा आहे। मला आठवतंय आमच्या भागात महापुराच्या वेळी घराची पडझड झाली होती तेव्हा साहेबांनी आमच्या कामगार चाळीतील आपले महानगरपालिकेचे जे कामगार असतात त्यांना त्यांनी घरं बांधून दिली, घराच्या चाव्या त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं आणि देशमुख साहेबांचं काम खरं तर फारच उत्कृष्ट आहे, आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा देतो। त्यांनी एखादं काम जर मनावर घेतलं तर ते केल्याशिवाय राहत नाही आणि आपण सामान्यातली सामान्य गोष्ट जरी त्यांनी आज सांगितली तर अधिकाऱ्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि हे काम त्यांना सांगितलं तर झालंच पाहिजे अशा वृत्ती जे ते आहेत। एखादी गोष्ट त्यांनी जर सांगितलं वहिनी तुम्हाला थांबायला लागतंय पुढच्या वेळी तुम्हाला चान्स देतो तर तो शब्द ते जाणणारा नेता हे मी अगदी मनापासून म्हणतोय आणि सगळी सर्वजण इथं प्रेमापट्टी उपस्थित राहिलेलं आहे आणि जो साहेबांनी जर त्यांना उमेदवारी जाहीर केली तर आपण सर्वजण त्यांना बहुमतानं त्यांना निवडून आणायचं आहे। ब्युरो ऑफिस, लाईव्ह मराठी।